बॉडीबॅग घोटाळ्यामध्ये तुम्हाला समन्स करण्यात आलेलं होतं. मागच्या वेळी तुम्ही आले नव्हतात, आज हजर राहणार असं स्वतःहून कळवलेलं होतात. चौकशीला हजर झालेला आहात, काय नेमकं चौकशीमध्ये? मुळात आज बॉडीबॅग बद्दल विचारलंच नाही. आज होतं ते किश कंपनी बद्दल होतं, आणि किश कंपनीचे काही पेपर्स त्यांना हवे ते नक्की आम्ही देणार आहोत, कारण यंत्रणाला सहकार्य करणं आमचं काम आहे. आणि त्यामुळे वकिलांच्या माध्यमातून मी ते सगळे पेपर देईन, त्यांना जे जे पेपर काही हवे ते देईन. ते मागच्या काही काळामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या केसेस तुमच्यावरती टाकण्यात आल्या, त्याच्यामध्ये बघा, मी याबद्दल आता काहीच सांगणार नाही, कारण आपण बघताय संपूर्ण देशाचं राजकारण बघताय, त्या राजकारणाचा एक भाग मी आहे, त्यामुळे तो त्रास आहे. पण जे खरं आहे आणि जे सत्य आहे ते बोललं पाहिजे आणि ते दिलं पाहिजे, हे मला वाटतं की मी एक नागरिक म्हणून ते कर्तव्य मी डिस्क्लोज करू शकत नाही. चौकशीला बोलवण्यात आलेलं अद्याप तरी नाही, त्यांना पेपर हवे ते मी तेवढे आम्ही देऊ, आणि ते वकिलांच्या सात घंटे नाही एक घंटाही, बाकी पेपर मे टाईप करणं ये वगैरे होत आहे ठीक आहे, लेकिन जो पेपर चाहिए उनको कंपनी का वो पेपर मैं दे देगी उनको, और मेरे वकील के माध्यम से मैं देगी, उसके बाद मुझे पता नहीं. आज बॉडी बैग के लिए एक भी ये नहीं था, कुछ सब था किश कंपनी के, तो किश कंपनी का भी दे देंगे. राजकीय दबावातनं अशा पद्धतीची रवींद्र वायकर असतील, परत परत तुम्हीच प्रश्न टाकताय, तुम्ही बघताय आणि तेच विचारताय, तर मी राजकारणाचा भाग आहे, महापौर होती, त्यामुळे त्या पद्धतीने पूछताछ करताय तर त्यांना दिली पाहिजे आणि माहिती पूर्ण पुरवली पाहिजे, हे माझं काम आहे ते मी करते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.